काही अडचण झाली असेल तर माफी मागतो, पण मी माईक मध्ये पण सांगितलं की डीजे चालू द्या, काही हरकत नाही. शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या त्यांच्या शिवसंवाद यात्रेवर आहेत. ही शिवसंवाद यात्रा नाशिक मधून औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी शिंदे गटातील आमदार रमेश बोरनारे यांचा मतदारसंघ असलेल्या वैजापूर तालुक्यातील महालगाव इथे आदित्य ठाकरेंची सभा होती, पण सभेत मोठा राडा झाला. तर घडलं नेमकं असं, महालगावमध्ये ही दगडफेक झाली. आज माता रमाई यांची जयंती असल्यानं गावात पूर्वनियोजित मिरवणूक सुरू होती. मिरवणूक आणि सभा एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला. सभास्थळी स्टेजच्या पाठीमागून मिरवणूक जात असताना डीजेचा आवाज कमी करायला लावल्यानं वाद झाला. यावेळी मिरवणुकीतील काही कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. आदित्य ठाकरे यांनी पूर्ण सुरक्षा यंत्रणेत भाषण उरकले, मात्र सभा संपल्यानंतर आदित्य ठाकरे गाडीत बसून जात असताना मिरवणुकीतील संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात आदित्य यांना गावाच्या बाहेर काढण्यात आलं. मी आता माईकवर तेच बोललो, काय ते समजून घ्यायला लागतं एकमेकांना, काही कारणाचे बंद झालं असेल त्यांची माफी मी मागितले माईकवर. आणि जर का आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आहे. आज आम्ही संविधानासाठी लढतो, काही अडचण झाली असेल तर माफी मागतो, पण एवढं मोठं कारण नाही. डीजे मला वाटतं 5-10 मिनिटांसाठी बंद केलं असेल, पण मी माईक मध्ये पण सांगितलं की डीजे चालू द्या, काही हरकत नाही. आदित्य ठाकरे गेल्यानंतरही बराच वेळ गावात गोंधळ सुरू होता.